अरे मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय अनादर. पुन्हा एकदा फलंदाजी आणि गोलंदाजी दर्जेदार करत आपल्या टीमला पर्व एक मध्ये फायनल मध्ये घेऊन जाणारा यस वन अँड ओनली मिस्टर नितेश. नितेश ठरतो याही मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. चला टेटोली संघाना मैदानाचा ताबा घ्या. पाच चौकार आलेत, 500 रुपयाचं कॅश प्राइज विलासजी साळुंके सर यांच्याकडून आलंय. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. साळुंके सर तुम्ही तयार आहात, आम्ही देखील तयार आहोत. बघूया या ठिकाणी किती चौकार ठोकताय आणि किती कॅश प्राइज घेताय. घोडा मैदान फक्त एक पाऊल दूर असेल माळुंगे टीम पासून. ज्यावेळेला या स्पर्धेमध्ये दाखल झाला त्यावेळेला इथपर्यंत पोहोचू की नाही साशंकता होती, परंतु तदनंतरचा प्रवास आपण पाहिला. आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये अपराजित राहत फायनल पर्यंत यशस्वी मजल मारले हनुमंतजी बारदेसाहेब. पीजीओ मैदानामध्ये टेटवलीच्या टीम बरोबर चर्चा करतायत. कालच्या दिवसामध्ये होते सुरुवातीच्या मॅच मध्ये मैदानामध्ये रिझल्ट आपल्याला माहिती आहे. वर्ल्ड कपचा सामना रायवली मुकाबला असेल. सुभाजी यादव यांच्याकडून देखील सुखदर टीमच्या प्रत्येक चौकारासाठी 100-100 रुपयाचं कॅश प्राइज. हे चंदा देकर बंदोका वांदा करना ये तो पुराना फंडा हुआ है, लेकिन खैर छोड़ दीजिए, यहाँ पर भी एक नया फंडा देखने को मिलेगा. अभिजीत चोगळे एक नंबर माळुंगे टीम शुभेच्छा आलेत. शशिकांत क्षीरसागर सर फायनल साठी बेस्ट ऑफ लक माळुंगे टीम. आणि निलेश येलकर सांगतायत पाचसवली टीम खचून जाऊ नका, कारण अजून एक संधी तुमच्याकडे असणार आहे. संधी इथे मिळते, संधीचं सोनं करता आलं पाहिजे. ऑल द बेस्ट सुखदर अन्वी क्षीरसागर यांचे कमेंट्स, तर त्याचबरोबर टेटवली टीमला देखील शुभेच्छा आले संयम आयरे यांच्याकडून देखील. प्रियांका आर्य अभिनंदन टीम माळुंगे, ऑल द बेस्ट सुखदर टीम. अनुराग क्षीरसागर वैभव धुमाळ चलो जंगी सामना होऊ दे सुरू. सुखदर वर्सेस टेटवली, कोण बाजी मारणार आणि कोणता संघ पोहोचणार या स्पर्धेच्या दुसऱ्या क्वालिफायर मॅच मध्ये. या ठिकाणी जो संघ जिंकेल तो पाचवली टीम बरोबर सेकंड क्वालिफायर खेळेल. ऑल द बेस्ट टेटवली टीम संयम आयरे, बेस्ट ऑफ लक सुखदर टीम. किशोर क्षीरसागर सांगतात मुंबई मधून. श्रीकृष्ण गंगावणे यांच्याकडून देखील टेटवली टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आलेत. गेम ऑन असेल दोन्ही टीम साठी. स्ट्राइक वरती मिस्टर करण, मॅन फॉर मुंबई सुखदरचा खेळाडू आहे. मुंबईचं टेनिस क्रिकेट गाजवलंय. तर नॉन स्ट्राइक मार्क वरती मिस्टर राजवीर, ताकद प्रचंड आहे आणि बुद्धिमत्तेचा देखील वापर केला इथे. तर त्याचबरोबर आपण पाहतोय रोशन गोडेराव यांनी देखील बेस्ट ऑफ लक दिले टेटवली टीमला. इथे कमेंटचा पाऊस पडतोय. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आलेत ऑनलाईन प्रेक्षकांकडनं देखील. तर यावेळेला जर आपण बघितलं तर कदाचित एखादा चेंजेस केलेला दिसतोय मागच्या मॅचच्या तुलनेने. निवेदिता वस्त यांनी देखील शुभेच्छा दिल्यात. बेस्ट ऑफ लक टीम टेटवली, खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर त्याचबरोबर प्रतीक्षा मोरे, ऑल द बेस्ट टीम टेटवली, धन्यवाद आपले देखील. अनुराग क्षीरसागर, ऑल द बेस्ट सुखदर टीम, धन्यवाद आपले देखील. दरम्यान या ठिकाणी जर पाहिलं तर करण जर्सी नंबर 3 स्ट्राइक वरती ऑल सेट ऑलरेडी. लेट्स प्ले द जोरदार टाळ्या दोन्ही टीम साठी. संतोषी दाते कालच्या मॅचचा हिरो, षटकातला पहिला बॉल, बाल बाल वाचले तिथे. अर्थात थोडासा लेट खेळ खेळण्याचा प्रयत्न झाला. पहिल्याच बॉल वरती वंडी आली. एका धावेच्या माध्यमातून करणने स्वतःच खातं ओपन केलंय. तर संतोष शिदाते कालच्या मॅच मध्ये धुम्माकूळ घातला होता. 3 विकेट घेत आपल्या टीमच्या विजयामध्ये खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन दिलं होतं संतोषने. या षटकातला पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑफ साईडला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक वैभव विदाते वेगाने बॉल वरती आले, चेंडू अडवलाय, परंतु तत्पूर्वी एकदा वेगाने पूर्ण केले आणि स्ट्राईक वरती आता मिस्टर राजवीर असतील. संतोष इदा त्याच्या विरोधात राजवीर पहिल्यांदा सामना करतील.
संतोष वर्षे राजविजय बॅटल कसं असेल, राऊंड अ विकेट यावेळेला ऑन साईडला ड्राईव्ह केलाय, चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ज्या ठिकाणी मात्र सिंगल भेटेल, सिंगलच्या माध्यमातून टीमची धावसंख्या पुढे सरकते, तीन बॉल तीन धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवरती कंप्लीट झालेत. पहिले षटक कदाचित डिफेन्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न सुखदर टीमच्या आघाडीच्या फलंदाजाचा असू शकेल, टाळ्यांचा कडकडाट आपण पाहतोय, क्लीन बॉल होतोय परंतु नो बॉल आलाय, संधी राजवीर कडे चालून आली आहे, नो बॉलचा इशारा आहे. जर चेंडू नो गेला नसता तर राजवीर माघारी परतला असता. बक्स देता है खुदा उनको जिनकी किस्मत खराब होती है, वो हरगिज नहीं बक्से जाते जिनकी नियत खराब होती है. न मेरा एक होगा न तेरा लाख होगा, न तारीफ तेरी होगी न मजाक मेरा होगा, गुरूर न कर शाही शरीर का, तेरा भी खाक होगा मेरा भी खाक होगा. न जाने कौन सी बात आखिरी होगी, न जाने कौन सी रात आखिरी होगी, मिलते जुलते बातें करते रहो यारो, एक दूसरे से न जाने कौन सी मुलाकात आखिरी होगी. यावेळेला पुन्हा एकदा सुदैवी ठरलाय, एक धाव भेटेल, एका धावेच्या मदतीने टीमची धाव संख्या आता पुढे सरकत असताना बॉल अडवायला पाहिजे होता संजय आयरीच्या माध्यमातून, परंतु इथे आपण जर पाहिलं मिसफील्ड झाली, डिक्लेअर झोन मध्ये गेला, धावसंख्या पाच या आकड्यावरती आतापर्यंत चार बॉल झाले त्या षटकातले. पुन्हा एकदा ह्यावी वेळेला ऑन साईडला ड्राईव्ह केलाय बॉल इथे, मात्र सिंगल भेटेल, सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे सरकत असताना पाच बॉलमध्ये सहा धावा झालेत. संतोष हिदातेचं षटक थोडस डिफेन्सिव्ह खेळायचा फंडा इथे असू शकेल, राजवीर आणि त्याचबरोबर त्याच्या साथीने करण यांचा डिफेन्सिव्ह खेळावं लागेल इथे. त्याचबरोबर मुंबईच्या सर्व प्रेक्षकांकडनं देखील दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आलेत. ऑल द बेस्ट टेटवली टीम, राज वाकांडे यांची देखील कमेंट्स, तर त्याचबरोबर राजवीरकडे जी प्रचंड गुणवत्ता आहे त्या गुणवत्तेचं परिणाम काय आहे तो आपण पाहतोय इथे. राऊंड विकेट, संतोष दाते पुन्हा एकदा यावेळेला जोरदार प्रहार केलाय, मात्र चेंडू डिक्लेअर झोन मध्ये, ज्या ठिकाणी टुडी भेटेल दोन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आठ या आकड्यावरती पोहोचते. राजवीर ज्याला नसिबाची साथ मिळाली, आठ धावा स्कोरबोर्डवरती, पहिलं षटक संपलं, आठ धावा झाले स्कोरबोर्डवरती. तर त्याच वेळेला मात्र स्ट्राईक वरती करत असतील आणि गोलंदाजी ट्रॅक वरती विनायक हिदाते, संतोष हिदाते ज्यांनी सुरुवात धमाकेदार करून दिली होती. सुखदर विठ्ठल वाडी 11 इलेक्टेड टू बॅट, फर्स्ट टॉस जिंकल्यानंतर यावेळेला फलंदाज बाद, विनायक हिदातेने ब्रेक थ्रू प्राप्त करून दिलाय. करण चेंडू टॅप करण्याच्या नादामध्ये बॅटची टॉप एज घेऊन चेंडू सरळ मर्यादा रेषेच्या बाहेर, सुखदर टीमला करंटच्या रूपामध्ये पहिला झटका बसतोय. पिन ड्रॉप सायलेंस सुखदर टीमच्या प्रांगणामध्ये, तर जल्लोष आनंदाला उदान येत आहे टेटवली टीमच्या प्रांगणामध्ये. आज हनुमंत बारदे जे कोच आहे ते खुश असतील, कारण त्यांच्या प्रशिक्षक पदाच्या नेतृत्वामध्ये पहिल्यांदा श्रीरामनगर संघ खेळतोय. काय जबरदस्त पाहिलाय आपण, हा सामना हाय वोल्टेज होऊ शकेल मित्रांनो. दरम्यान या ठिकाणी अमोल क्षीरसागर स्ट्राईक वरती खेळतील, खेड तालुक हो नो बॉल आलाय, समोरच्या दिशेने बॉल खेळला, एक धाव इथे कंप्लीट होऊ शकेल. 1+1=2, भगवान जब भी देता है छप्पर फाड के देता है. सुखदर टीम स्कोर चांगला बनवा इथे जेणेकरून एक चांगला फाईट बाहेर भेटेल, परंतु नो बॉल पुन्हा एकदा विनायक हिदाते यांच्यावरती प्रेशर दबाव आपण पाहतोय. 11 धावा झाले, दबाव घ्यायची काही आवश्यकता नाहीये, रिलॅक्स माइंड असणं गरजेचं असेल. तुमच्या घरामध्ये सोफा सेट नसेल काही हरकत नाहीये, तुमच्या घरामध्ये डिनर सेट नसेल नो प्रॉब्लेम, परंतु ज्यावेळेला तुम्ही हाय वोल्टेज मुकाबला खेळता माइंड सेट असणं गरजेचं. 11 धावा झालेत, एक फलंदाज माघारी परतलाय, विनायक हिदाते आतापर्यंत एक चेंडू टाकलाय, तीन धावा दिलेत, नो बॉल, पुन्हा एकदा नो बॉल टाकला जातोय. ह्या ज्या काही रिस्ट्रिक्शन्स आहेत, जी बंधन आहेत, ती तुम्हाला फॉलो करावी लागतील. सायली धुमाळ बेस्ट ऑफ लक सुखदर टीम, परंतु यावेळेला पुन्हा एकदा वाईट टाकलाय. एक बॉल आतापर्यंत झालाय आणि विनायक हिदाते पाच धावा खर्च केल्यात. वेगवान चेंडू टाकण्याच्या नादामध्ये सातत्यानं खराब डिलिव्हरी येते, परंतु यावेळेला पुन्हा एकदा याही बॉलवरती सिंगल धाव घेतली आणि आपल्या टीमची धाव संख्या आता पोहोचवली 14 या आकड्यावरती. संघर्ष करावा लागेल, प्रभू रामचंद्राने रामराज्य निर्माण केलं त्याच्या अगोदर 14 वर्षाचा वनवास भोगलाय. श्रीरामनगरला सामना जिंकायचा असेल ना तर संघर्ष करावा लागेल. दोन्ही टीम या स्पर्धेच्या दुसऱ्या क्वालिफायर मध्ये पोहोचण्यासाठी संघर्ष करताना आपल्याला पाहायला भेटतील. विनायक हिदाते या षटकातला तिसरा बॉल टाकण्यासाठी तयार, राऊंड विकेट टॅप केलाय, क्षेत्रक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत, एक धाव तर कंप्लीट केली आहे.
एकाच दावेवरती समाधान मानावं लागेल. सुरक्षित रक्षण आपल्याला पाहायला भेटतंय. सीमारेषेवरती सागर इदाते उंचपुरा खेळाडू हवेमध्ये जंप मारला, चेंडू अडवला, तीन धावा त्या ठिकाणी रोखलेत आणि सागरचं देखील कौतुक केलं जात आहे. धाव संख्या 15 या आकड्यावरती पोहोचले, 15 धावा झालेत. संकेत सबका सांगतात गिव स्ट्रॅटेजिक टाइम आउट, नो अलाउड हियर. इथे स्ट्रॅटेजिक टाइम आउट अलाउड नाही आहे. राजवीर स्ट्राइक वरती 15 धावा झालेत. राजवीरच्या रूपामध्ये ब्रेक थ्रू मिळतोय. विनायक दात्याने कमाल केले. राजवीर सारख्या सेट फलंदाजाला माघारी पाठवत सुखदरच्या टीमला पुन्हा एकदा मोठा धक्का दिलाय. आणि दरम्यान या संपूर्ण स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी दापोली मंडनगड खेड विधानसभा मतदारसंघाचे माजी लोकप्रिय कार्यसम्राट आमदार आदरणीय सूर्यकांत जळवी साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. मी साहेबांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सरांना विनंती करतोय, सर कृपया आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचंय. त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्याने आम्हाला विशेष सहकार्य केलं, आदरणीय श्रीराम उर्फ भाऊ इदाते साहेब हे देखील इथं आलेले आहेत, त्यांचं देखील मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. या दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय, कृपया आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचंय. दरम्यान यावेळेला मुकेश स्ट्राईक वरती आलाय. या षटकातला पुढचा बॉल सुदेश आयरे मिसफील्ड होतीये, परंतु तदनंतर संतोष इदाते यांनी चांगलं बॅकअप केलं, धाव मिळत नाहीये. 15 धावा स्कोरबोर्ड वरती. या षटकातला शेवटचा बॉल असेल. आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात, 2 अनमोल विकेट घेतलेत. या बॉल वरती पुन्हा एकदा सूर्यक्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. मुकेशला जकडून ठेवलं, खराब सुरुवात, त्यानंतर विनायक इदातेची शानदार वापसी. 2 षटकाचा खेळ संपलाय. टीमची धाव संख्या फक्त 15 या आकड्यावरती थांबली आहे. काय जबरदस्त वापसी केली आहे. सुरुवातीच्या चेंडूवरती महागडा ठरलेला असताना देखील विनायक इदातेने प्रचंड आत्मविश्वासाच्या जोरावरती या मॅच मध्ये कम बॅक करून दिले आणि प्रतिस्पर्धी टीमला आतापर्यंत 15 या धावसंख्येवरती रोखले. 15 धावा झालेत. सो त्याचबरोबर गोलंदाजी ट्रॅक वरती असतील संजय आयरे, स्वतः कॅप्टन आहेत. कॅप्टन कूल गोलंदाजी ट्रॅक वरती. 12 बॉल अजून देखील रिमेनिंग असतील. संजय आयरेच्या विरोधामध्ये अमोल क्षीरसागर, हे बॅटल देखील तेवढेच रंगतदार होईल. तर आपण पाहतोय राऊंड विकेट गोलंदाजी करत जाताना संजय आयरेच्या विरोधामध्ये अमोल क्षीरसागर स्ट्राइक वरती. या षटकातला पहिलाच बॉल झेल पकडलाय. अमोल क्षीरसागर हॅज बॅक टू द पॅवेलियन. सुखदर संघाला बॅकफुट वरती ढकललंय. या षटकातला जो पहिलाच बॉल होता ऑफ साईडला ड्राईव्ह करायचा होता, शानदार झेल आपण पाहतोय. अप्रतिम कामगिरी. अमोल क्षीरसागर बॅकफुट वरती गेले, ऑफ साईडला ड्राईव्ह करायचा होता. क्लाइव्ह लाईटचा झेल देखील असाच पकडला होता. 1983 चा वर्ल्ड कप आठवा तुम्ही. आणि हा जो सुंदर झेल आपण पाहतो त्या झेल साठी नरेशजी इदाते यांच्याकडून तब्बल 200 रुपयाचा कॅश प्राइज आलंय. निवेदिता यदमळ यांची कमेंट्स. अजून एक विकेट पाहिजे. संजय आयरे प्राप्त करून देतील का विकेट? यावेळेला धावचेची संधी होती, परंतु पुन्हा एकदा आपण पाहतोय मिसअंडरस्टँडिंग दोन्ही फलंदाजांमध्ये. मुरलीधर यदमळ यांनी कालच्या दिवसामध्ये या स्पर्धेतला सर्वोत्तम झेल पकडला होता, तर संतोष इदातेने आजच्या दिवसामधला सर्वोत्तम झेल पकडलाय. संजय आयरे अमितच्या विरोधामध्ये याही वेळेला सुरय गोलंदाजी सादर करतायत. 15 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. अप्रतिम शानदार गोलंदाजी. वन मॅन आर्मी. पाडो से जो टकराय उसे तूफान कहते है. पाडो से जो टकराय उसे तूफान कहते है. तूफान से जो टकराय उसे युवा कहते है. युवा खेळाडूंचा भरणा असणारा हे दोन्ही टीम एकमेकाच्या विरोधामध्ये खेळतात. वन मॅन आर्मी. यावेळेला संघर्ष अमित क्षीरसागर करतायत. तर गोलंदाजी ट्रॅक वरती तेवढी शानदार गोलंदाजी. आतापर्यंत 1 विकेट घेतले, सातत्याने डॉट बॉल टाकले, धावा दिलेल्या नाहीयेत. संजय आयरे पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. यावेळेला ऑफ साईडला ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण सुरेख होत आहे. मात्र एक धाव तोपर्यंतच्या कालावधीमध्ये कम्प्लीट केली. धाव संख्या 16 या आकड्यावरती. तिसऱ्या षटकातला शेवटचा बॉल बाकी आहे. स्ट्राईक वरती मुकेश क्षीरसागर खेळतील. जर्सी नंबर 12 प्रतिस्पर्धी टीमचे जर वाजवायचे असतील 12 तरी ते मोठे फटके खेळावे लागतील. परंतु टेटवली श्रीराम नगर संघाने देखील आम्ही देखील विजेते पदाचे प्रबळ दावेदार आहोत हे सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न केलाय. राऊंड विकेट. संजय आयरे मुकेशच्या विरोधामध्ये पुन्हा एकदा. यावेळेला झेल सुटतोय. धावचेची संधी.
आम्ही शिरसागर माघारी परततील. चौथा मोठा झटका बसतोय सुखदरच्या टीमला. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा डिसिजन सबसेला अपयशी ठरलाय सुखदरचा संघ. हा डिसिजन कदाचित चुकीचा होता का हा सामना समाप्त झाल्यानंतर कळेल. दरम्यान या ठिकाणी मोठा झटका बसला फलंदाज माघारी परतला. तीन षटकांचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या चार गड्यांच्या मोबदल्या 16 धावा. शेवटचं षटक बाकी असेल. अतिश भागवत टेटिवली गावचे पोलीस पाटील या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅक वरती. हाय वोल्टेज मॅच सिद्धेश जाधव सांगतायत इथे. वेल बॉलिंग संजय दादा. संयम आर्यांची कमेंट्स. वाव सुखदार टीम सातत्याने विकेटचं पतन. अतिश भागवत वर्षे सुयोग हे बॅटल बघूया काय रंगतदार ठरतंय ते. समोरच्या दिशेने शानदार क्षेत्ररक्षण धावचीची संधी. पंचांचा डिसिजन पेंडिंग. कदाचित तिसऱ्या पंचांकडे रेफर केला जातोय का बघूया. दोन्ही पंच स्थितीची पाहणी करतील डिसिजन देतील. फलंदाज बाद मोठा झटका सुखदरच्या टीमला. पंचांचं बोट आकाशाकडे. सुखदर टीमचा पाचवा फलंदाज माघारी परतलाय. दॅट्स अ सुपर दॅट्स अ आउटस्टँडिंग फिल्डिंग. सागरी दातेचं कौतुक करावं लागेल. जॉन्टी रोड्स म्हणून देखील ओळखला जातोय टेटवली टीमचा. सातत्यानं मोठमोठे धक्के दिलेत प्रतिस्पर्धी टीमला. हाय वोल्टेज सामना तमाम क्रीडा रसिकांच्या हृदयाची धडकन वाढवणारा सामना. स्ट्राईक वरती मात्र तुम्ही मुकेशला पाहताय. येस जर आपण रिप्ले मध्ये बघितलं तर या ठिकाणी फलंदाज धावचित नो डाऊट ऍब्सोल्युटली थोडासा क्रीजच्या बाहेर राहिला. अतिश भागवत सुरुवात चांगली करून दिली. ऑल इज वेल दॅट्स एंड इज वेल यावेळेला टॅप केलाय. पहिल्यांदा संधी दिली अतिश भागवत यांनी आणि त्या संधीचं सोनं केलंय. इथे चौकार ठोकलाय. या संपूर्ण स्पर्धेतला हा 99 चौकार होता. 100 चौकार कोणता फलंदाज ठोकतोय ते बघूया. आतापर्यंत 99 चौकार तुम्ही पाहिलेत. वेलफील्ड सागर उमेश भागवत ऑन ड्युटी संपूर्ण स्पर्धा पाहतायत कदाचित. तर दरम्यान त्याच वेळेला मुकेश पुन्हा एकदा सज्ज होत आहेत फलंदाजी ट्रॅक वरती. अतिश भागवत राऊंड विकेट गोलंद. ओ खरा बॉल आहे. नो बॉल आलाय. देशाईन गोलंदाजी. अचूक टप्पा ठेवावं लागेल इथे. प्रेशर दबाव थोडस अतिश भागवत यांच्यावरती देखील जाणवत आहे. फुलटॉस बॉल होता लोअर फुलटॉस संभवत या ठिकाणी. मात्र सिंगल भेटेल. सिंगलच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर इथे स्कोर बोर्ड एक धावेने पुढे सरकतोय. धावपालकावरती धावा झाले तिथे 22-22. पाच फलंदाज बाद झालेत या षटकातल्या. अजून देखील तीन चेंडू बाकी असतील. तीन चेंडूमध्ये आतापर्यंत अतिश भागवत यांनी 6 धावा खर्च केले आहेत. एखादी विकेट घेणं फार गरजेचं असेल. पुन्हा एकदा टॅप केलाय. या षटकातला दुसरा चौकार आलाय. मुकेश बॅकफुटवरती जात जबरदस्त फलंदाजीचं प्रात्यक्षिक सादर करतायत. संकट मोचक भूमिका सादर केले. ग्लॅन मॅक्सवेलची फलंदाजी आठवा. 90 धावांवरती 7 फलंदाज बाद झालेले होते ऑस्ट्रेलियाच्या अफगाणिस्तानच्या विरोधात. यावेळेला पुन्हा एकदा खनखनीत दणदणीत स्ट्रोक येतोय. संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकली आहे. धावा वेगाने पुढे सरकल्यात. 101 वा चौकार होता. बॅकफुटवरती गेले. टीमची धावसंख्या जर पाहिलं 30 या आकड्यावरती पोहोचते. 30 षटक क्रमांक 14. शेवटचा बॉल बाकी आहे. प्रचंड महागडे ठरले षटक. 14 धावा खर्च केल्यात आतापर्यंत 5 बॉल मध्ये. मुकेश आणि त्याचबरोबर प्रसाद. मुकेशचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त बॅटिंग केलं मुकेशनी. तर त्याच वेळेला मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय मात्र सिंगल भेटू शकेल. एका धावेच्या माध्यमातून दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न फलंदाज बाद. दीर्धारी 4 ओव्हरमध्ये 31 धावा बनवल्या. विजयासाठी 32 धावांचं समीकरण असेल. शेवटच्या षटकामध्ये अतिश भागवत यांनी 15 धावा खर्च केल्या आणि त्याचमुळे सुखदरच्या टीमने पहिल्यांदा बॅटिंग करत असताना 30 धावा बनवल्या. 31 धावांचं एक मोठं अर्थात परंतु तेवढंच इजी टार्गेट सेट केलंय. छोटासा ब्रेक आणि पुन्हा एकदा परत येऊया. संदीप क्षीरसागर. संदीप क्षीरसागर जरा व्यासपीठावर या.
दरम्यान या ठिकाणी जर आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये मोस्ट रन स्कोर आपण बघूया, स्कोरर बघूया, नितेश माळुंगे सरदेवाडीचा खेळाडू 4 मॅचमध्ये 70 धावा त्याने आतापर्यंत बनवले, त्याच्यामध्ये 42 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या. त्याचबरोबर द्वितीय क्रमांकावरती राज आपल्याला पाहायला मिळतात, माळुंगे सरदेवाडीचा खेळाडू 4 मॅचमध्ये 66 धावा त्याने आतापर्यंत बनवलेत, 45 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या पाहायला मिळाली. काही मान्यवरांचं आगमन नुकतंच इथे झालेलं आहे. आम्हाला या स्पर्धेला बहुमोल असं ज्यांनी मदत केलेली आहे, सहकार्य केलेलं आहे, मगाशीच आम्ही त्यांचा सत्कारासाठी उल्लेख केला होता, पण काही कारणास्तव ते या ठिकाणी उपस्थित नव्हते. श्री भाऊ हिदाते हे उपस्थित राहिले आणि त्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं या कार्यक्रमाला सर्वप्रथम उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक स्वागत मी गणपत क्षीरसागर यांना विनंती करतो, त्यांनी त्यांचं पुष्प देऊन स्वागत करायचं आहे. मनपूर्वक धन्यवाद दादा, नेहमीच तुमचं आम्हाला सहकार्य असतं, यापुढे भविष्यात देखील आम्हाला सहकार्य असेल. यानंतर दापोली खेड या विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार श्री सूर्यकांतजी दळवे हे देखील आज वेळात वेळ काढून आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी इथे उपस्थित राहिले, त्याबद्दल आपण त्यांचं श्रीफळ आणि पुष्प देऊन आपण स्वागत करीत आहोत. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया त्यांच्यासाठी. आपण दापोली खेड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार श्री सूर्यकांतजी दळवे मनपूर्वक धन्यवाद. मी त्यांना विनंती करतो खेळाडूंना त्यांनी थोडक्यात शुभेच्छा द्याव्यात. क्रिकेट टूर्नामेंटच्या स्पर्धा 8 संघ उतरलेत आणि समाजाच्या वतीनं सर्वोदय समाजाच्या वतीनं आयोजन केलेलं आहे आणि हे अशा प्रकारचा हा संकल्प पहिल्यांदाच आहे. मला वाटते अशा प्रकारचा स्तुत्य उपक्रम माझ्या स्मरणातला समाजाचा हा पहिला आहे, हा पहिला आहे. आतापर्यंत मी ह्या स्पर्धा पाहिल्या, जातो आम्ही, भेटतो, पण हा वेगळ्या प्रकारचा एक कन्सेप्ट आहे. मला आनंद झाला, हा समाज अतिशय सदन समाज आहे, सुशिक्षित समाज आहे आणि स्वतः कर्तृत्ववान समाज आहे, शब्दाचा पक्का समाज आहे आणि एक संघ आणि एकजूट असलेला हा समाज आहे. आणि या समाजाच्या वतीनं अतिशय चांगल्या प्रकारे इथं स्पर्धा आपण आयोजित केल्यात. कोण जिंकेल कोण हरेल याच्यापेक्षा तुम्ही कसा तुमचा खेळ दाखवताय याला मी अधिक मानतो. जिंकेल तो शेर आणि जो लढाई करेल तो सव्वा शेर. हा परदेशी खेळ आहे, हा भारतीय खेळ नाही, पण लोकप्रिय हा खेळ आहे. आणि या खेळाला इथं आल्यानंतर कळलं भाऊचं फार मोठं सहकार्य यांना लाभलं. भाऊ तुझ्या नावातच भाऊ आहे, तू तालुक्यातला सगळ्यांचाच भाऊ आहे आणि अशाच प्रकारचं समाजासाठी तुझं आज योगदान जे मिळतंय त्याचं पुढे चालू राहो आणि त्यातून अतिशय चांगल्या प्रकारचा या समाजाला प्रोत्साहन मिळून अशा प्रकारचे विविध प्रकारचे उपक्रम तुम्ही सातत्यानं राबवा आणि त्या राबवण्याकरता माझ्या शुभेच्छा आहेत. या ठिकाणी सर्व मान्यवर लोक बसलेले आहेत, माझ्या बाजूला भारती गुरुजी बसलेले आहेत, ते माझ्या गावातच आहे, त्यांचं अर्ध आयुष्य अर्ध सर्व्हिस माझ्या गावातच झालेली आहे आणि आज तेही इथं मला भेटले, मला त्याचाही आनंद झाला. अशा प्रकारे स्पर्धा खेळत असताना एक एवढी मेहनत करावी लागते, कष्ट करावे लागतात. मला आश्चर्य वाटलं की तुम्ही चांगल्या प्रकारे, मी खरोखर कुठच्या कुठे स्टेडियमला कुठेतरी आलो की काय, अशा प्रकारचं आज इथलं चैतन्य आणि वातावरण इथं पाहायला मिळतंय. त्याबद्दल आपल्याला मनापासून शुभेच्छा, धन्यवाद, जय हिंद, जय श्रीराम. धन्यवाद. मी पंचांना विनंती करतो की आपण सामना सुरू करावा. चला पुन्हा एकदा दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. फर्स्ट एलिमिनेटर सामना विजयासाठी समीकरण असेल. 32 धावा बनवायची आहे तिथे सामना जिंकण्याकरता. स्ट्राईक वरती मिस्टर अतिश भागवत, तर नॉन स्ट्राईक मार वरती कालच्या मॅचचा हिरो साहिल गंगावणे. गोलंदाजी ट्रॅक वरती तुम्ही करणला पाहताय, राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना आतिश भागवत यांच्या विरोधामध्ये षटकातला पहिलाच बॉल ऑन साईड ला ड्राईव्ह केलाय. ज्या ठिकाणी 2 धावा मिळतील आणि या 2 धावेच्या माध्यमातून स्वतःचा आणि टीमचं देखील खातं ओपन केलंय.
अजून देखील 23 बॉल 30 धावांची गरज असेल श्रीरामनगर टेटवली टीमला. षटकातला पुढचा बॉल आखोट टप्प्याचा होता, मिसफील्ड होते आणि त्याचबरोबर एक धाव इथे कम्प्लीट देखील होईल. 1+1=2, 2 धावा मिळतील. टीमची धाव संख्या आता 4 या आकड्यावरती पोहोचते. 23 बॉल मध्ये 28 पाहिजेत. समीकरण इजी आहे परंतु संघर्ष तरी देखील करावे लागेल. न हरता न थकता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नसीब देखील हारायला तयार असतं, परंतु इथे संघर्ष तुम्हाला करावं लागेल. चांगला प्रयत्न केला इथे साहिल गंगावणेने, बॉटम हँडचा वापर केला, ऑन साईडला चेंडू ड्राईव्ह केला. दरम्यान या ठिकाणी वेदांती दाते 100 रुपयाचं कॅश प्राईज. श्रीरामनगर टेटवली मस्त गेम खेळत आहे, कीप इट अप, एक नंबर परफॉर्मन्स. तर त्याचबरोबर आतिश भागवत या षटकातला पुढचा चेंडू सामोरा जातील मिस्टर करण यांना. करण कडे अनुभव राहिलाय, ऑफटमच्या खूपच बाहेर वेगवान बॉल होता, फटका फसला इथे. मोठा फटका खेळण्याची आवश्यकता नाहीये, चांगला चेंडू आहे त्याला सन्मान द्या. खराब बॉल असेल त्याच्यावरती आक्रमण करा. वेगवान चेंडू येतोय, थोडासा बॉटम हँडचा वापर करून सिंगल धाव घेणं गरजे फार गरजेचं असेल. तर पुनश्च एकदा आपण जर बघितलं तर राऊंड विकेट गोलंदाजी करतील. यावेळेला ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल, केवळ दिशा दिली इथे, सिंगल भेटेल आणि सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर स्कोरबोर्ड पुढे सरकतोय. 7 धावा झालेत, 5 बॉल आतापर्यंत कम्प्लीट झालेत इथे. अतिश कडे गुणवत्ता आहे, साहिल एका बॉल मध्ये 1 धावेवरती तर 5 बॉल मध्ये अतिश 4 धावांवरती खेळत आहे. रिस्क घ्यावी लागेल, बॅक टू द बॉलर खेळायचं आहे. चेंडू करण यांच्या हातामध्ये, षटक संपले इथे. 18 बॉल मध्ये 26 धावांची आवश्यकता असेल. पुन्हा एकदा आता धडधड वाढेल. स्ट्राईक वरती साहिल गंगावणे असतील, रिस्क घ्यावी लागेल. वैयक्तिक जीवनामध्ये इश करणारा व्यक्ती यशस्वी होईल की नाही माहिती नाही आहे, परंतु क्रिकेटच्या मैदानावरती जर योग्य वेळेला रिस्क घेतली तर यश मात्र नक्कीच मिळतंय. लहरो से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. असफलता एक चुनौती है, स्वीकार करो, क्या कम रह गए देखो और सुधार करो. जब तक ना मिले सफलता नींद चैन की त्यागो तुम, वो संघर्ष का मैदान छोड़ मत भागो तुम. कुछ किए बिना कभी जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. या ठिकाणी पुन्हा एकदा प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न करा मित्रांनो, यशस्वी ठरला तर घरचे खुश होतील, अपयशी ठरला तर शेजारचे खुश होतील. प्रयत्न मात्र नक्कीच करावे लागतील. स्ट्राईक वरती खेळतोय साहिल गंगावणे आणि त्याच्या विरोधात गोलंदाजी ट्रॅक वरती अमित क्षीरसागर. 18 बॉल 26 धावा बनवायचे अमित वर्ष साहिल गंगावणे. बॅटल फार महत्वाचं असेल. टॅप केलाय बॉल, ऑन साईड ला ड्राईव्ह केलाय, त्या ठिकाणी मात्र सिंगल भेटेल. हलकं अपील परंतु कॉन्फिडन्स थोडासा कमी. एक धाव मात्र इथे भेटते, एका धावेच्या माध्यमातून टीमची धाव संख्या 7 या आकड्यावरती. 17 बॉल 25 धावांची गरज असेल. जो संघ जिंकेल तो या स्पर्धेच्या पुढच्या राऊंड मध्ये सेकंड क्वालिफायर साठी पात्र ठरेल. तर त्याच वेळेला मात्र पुन्हा एकदा बॅकफुट वरती जात ऑन साईड ला ड्राईव्ह केलं. क्षेत्ररक्षक आपण पाहतो त्या ठिकाणी, नो बॉल आहे, नो बॉल टाकलाय. 1+1 विजयाचं समीकरण आता बदलेल. विजयाचं समीकरण मात्र काही अंशी बदललंय. 17 बॉल मध्ये 23 पाहिजेत अजून देखील हा सामना जिंकण्यासाठी. लोअर फुल टॉस होता, ड्राईव्ह करायचा होता. अतिश भागवत धावचीत, विकेट वरती थोडस स्लो पाहायला मिळाला. पनिशमेंट, बॅक टू द पॅवेलियन अतिश भागवत. सागर इदाते, माणसाचं व्यक्तिमत्व नेहमी सागरासारखं असावं ना, भरतीचा गर्व ना ओटीची लाज, विशाल आणि अथांग असं व्यक्तिमत्व सागराचं असतं. आज तीच सागराची खोली गाठावी लागेल सागर इदाते याला देखील, कारण 16 बॉल मध्ये 23 बनवायचे आहेत, बनू शकतात. संघर्ष करावा लागेल इथे. अनिल काते यांची देखील आपल्याला कमेंट्स येते. अंडरम DPL पर्व 3 चे आयोजक यांच्याकडून देखील सर्वोदय समाज प्रीमियर लीग साठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद अनिलजी काते साहेब आपले देखील, कारण तुम्ही देखील ही संपूर्ण स्पर्धा पाहताय, आपले देखील मनपूर्वक आभार. या बॉलवरती पुन्हा एकदा ऑन साईडला बॉटम हँडचा ऑफर करत एक धाव मात्र वेगाने पूर्ण केली. एका धावेच्या माध्यमातून टीमची धाव संख्या पोहोचते 10 या आकड्यावरती. 15 बॉल गरज असेल 22 धावांची. पुन्हा एकदा धडधड प्रेशर वाढतंय. आदरणीय दळवी साहेब या ठिकाणी आपण आलात. 3 बॉल झाले.
आमचे मार्गदर्शक ज्यांचा नियमित वरद वस्त आमच्या सर्वांच्या पाठीमागे सातत्यानं राहिला, आदरणीय दळवी साहेब आपले देखील मनापासून आभार. 15 बॉल 22 धावा पाहिजेत. होतीन ना, आउट आहे. सागर इदाते 10 धावा झालेत. खात कोलायचा टॅप केलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. ये तो झाकी है, पिक्चर पूरा का पूरा बाकी है. अगर आप शेर हो तो हम भी सवा शेर है. अगर आप सुखदर के चक्की का आटा खाते हो ना जनाब, तो हम भी टेटवली के चक्की का आटा खाते है. हे सांगितलंय लेकमच्या बाहेरचा बॉल, पंचानी ते वाईट डिक्लेअर केलाय. एक अवांतर धाव, धाव संख्या आता 15 या आकड्यावरती पोहोचते. बॅकफुट वरती जात चेंडू खेळण्याचा प्रयत्न झालाय, परंतु फटका फसला इथे पुन्हा एकदा. एक धाव भेटेल. 13 बॉल 16 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. प्रेशर दबाव इथे प्रत्येक चेंडू गणित दोन्ही टीम वरती आपण पाहतोय. यावेळेला शानदार ट्रो खेळलाय, मिसफील्ड होते चेंडू होती आणि चेंडू डिक्लर झोन मध्ये, त्या ठिकाणी 2 धावा मिळतील. सागरच्या बॅट मधून खणखणीत दणदणीत फटका पाहिलाय. टीमची धाव संख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 18 वरती पोहोचली आहे. 12 बॉल मध्ये 14 धावांची गरज असेल. श्रीरामनगर टेटवली की सुखदर विठ्ठलवाडी, कोणता संघ पोहोचेल या स्पर्धेच्या दुसऱ्या क्वालिफायर साठी? दॅट्स अ सुपर आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. दोन्ही टीम कडनं इथे मात्र संघर्ष सुरू असेल. राजवीर ज्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये सुरेख कामगिरी पार पाडले, त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. राजवीरच्या विरोधामध्ये साहिल गंगावने, हे बॅटल खऱ्या अर्थानं रोमर्शक ठरेल. साहिल गंगावने कालच्या दिवसामध्ये शेवटच्या मॅच मध्ये 2 चौकार ठोकले होते. यावेळेला राजवीरची सुरुवात खराब आहे. पहिला चेंडू मिस्टर एक्स्ट्राच्या रूपामध्ये. 12 बॉल 13 धावांची गरज असेल. प्रत्येक बॉल वरती सिंगल सिंगल घ्यायचे. हाय वोल्टेज ड्रामा. 2 पारंपरिक प्रतिस्पर्धी टीम एकमेकाच्या विरोधामध्ये संघर्ष करत असताना आपण पाहतोय. यावेळेला ऑफ्टमचा जो बाहेर जाणारा बॉल होता समोरच्या दिशेने, ज्या ठिकाणी आपल्याला सुयोग सपकाळ पाहायला मिळत आहेत, परंतु जोपर्यंत बॉल वरती येतील चेंडू अडवतील. एक धाव घेतली आणि स्ट्राईक वरती सागर इदाते असतील. जर्सी नंबर 1 हिरो बनू शकता, परंतु त्यासाठी स्ट्रगल करावं लागेल तुम्हाला इथे. 11 बॉल 12 धावांची आवश्यकता असेल. समीकरण थोडं सहजी ठेवलंय. यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरून थोडासा आत घेण्याचा प्रयत्न केला राजवीरने. चांगला स्विंग मिळतोय इथे. आता विकेटने कदाचित रंग बदलायला सुरुवात केली आहे. 10 बॉल 12 धावांची गरज असेल. दरम्यान या ठिकाणी जर पाहिलं तर राजवीरकडनं, ओ हा बॉल सुरेख टाकलाय, सातत्यानं व्हेरिएशन केलंय. 9 बॉल 12 धावांची गरज आहे. व्हॉट अ मॅच. पुन्हा एकदा इंटरेस्टिंग मोमेंट आपण पाहतोय. हे षटक फार निर्णायक असेल. 9 बॉल मध्ये 12 धावा बनवायचे. दिशा चेंज केले पुन्हा एकदा राजवीरने. पुन्हा एकदा टॅप केलाय, चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. कहाणीमध्ये ट्विस्ट. 8 बॉल 8 धावांची गरज आहे. 8 बॉल 8 धावांची गरज. सुरेख मॅच आहे. डोळ्याचं पारणं फेडणारा सामना आपण सर्वजण पाहतोय. प्रत्येक बॉल वरती सिंगल सिंगल पाहिजे. शागदे फते सागर रुनाली यांची कमेंट. सागर है तो मुमकिन है. 8 बॉल 8 धावांची गरज आहे. पर बॉल वरती सिंगल सिंगल पाहिजे टेटवली टीमला. ओहो यावेळेला मात्र बघूया, अपील केलंय नाही आहे. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याच्या ऐवजी डिफेन्सिव्ह खेळ मित्रा, सिंगल भेटू शकेल. सात बॉल आठ धावांची गरज आहे. लेक्टमच्या बाहेरचा बॉल, खराब डिलिव्हरी. कहाणीमध्ये पुन्हा एकदा रंग देते. 7 बॉल 7 धावांची गरज आहे. राजवीरचा हा बॉल क्लीन बॉल करून जातोय. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये. नो बॉल दिलाय का? नाही ना, नाही नाही. ओके. अरे मग कशाला बोलताय प्रेक्षक? हो थांब. प्रेक्षकांना पुन्हा एकदा विनंती आहे, कुणी बोलू नका. प्रेक्षकांना नम्रतेची विनंती आहे, कुणी कमेंट्स करू नका पंचांच्या अगोदर. 6 बॉल 7 पाहिजेत.
कृपया टेटवली संघाच्या कर्णधाराला सूचना आहे की आपल्याकडून जो चुकीच्या पद्धतीने मेसेज जातोय तो जाऊ नये. आपण पंचांनी जो निर्णय दिले असेल त्याची वाट पाहावी, नंतरच बाकीचे वाक्य काय असेल ते बोलावी. विनंती असेल कुणी बाहेरून कॉलिंग करू नका किंवा डिसिजन देऊ नका. अरे हो चला चला या ठिकाणी जाऊया. सहा बॉल सहा धावांची गरज आहे. साहिल गंगावणे यावेळेला पहिलाच बॉल एकदमच्या बाहेरचा. गरज आता सामना जिंकण्यासाठी टेटवली टीमला सहा बॉल सहा धावांची गरज आहे. स्लोअर बॉल होता या ठिकाणी. ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न साहिल कडून होऊ शकेल. गोलंदाजीचा जर विचार केला तर हा युवा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. दबाव प्रेशर त्याच्यावरती देखील असेल. ऑन साईडला क्वार्टरमॅनचा वापर करत चेंडूला ड्राईव्ह केला त्या ठिकाणी मात्र सिंगल भेटेल. पाच बॉल पाच धावांची गरज. व्हॉट अ मॅच. पुन्हा एकदा इंटरेस्टिंग मोमेंट असेल. पाच मध्ये मला वाटतं आय थिंक एखादा जर नो किंवा एक्स्ट्रा धाव जर मिळाली तर पुन्हा एकदा टेटवली टीमसाठी ते सुखकर असेल. परंतु टेटवली टीमला विकेट पाहिजे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा ऑन साईडला ड्राईव्ह केला बॅकफुट वरती जात नो बॉल आलाय. 1+1=2. या दोन धावा या टीमला घेऊन जातील विजयाकडे. पंचांच्या परवानगी एक शांतता राखा कृपया. सांगतो एक मिनिट थांबा. पंचांच्या परमिशन शिवाय जर कोणी गेले तर पॅनल्टी असेल. पंचांच्या परमिशन शिवाय कोणी मैदानात जाणार नाही, अन्यथा पॅनल्टी आहे. घ्या कमान. पाच बॉल तीन धावांची गरज. कृपया शांतता राखा. पंच निर्णय देत आहेत बरोबर. कृपया शांतता राखा. अंतरा घोडेराव श्रीरामनगर विन होऊ शकेल. हो यावेळेला पुन्हा एकदा ट्विस्ट येते. चार बॉल तीन धावांची गरज. धडधड वाढले इथे. आता पुन्हा एकदा दोन्ही टीमच्या सपोर्टरची गोलंदाजी ट्रॅक वरती जर आपण विचार केला. ऑन साईडला ड्राईव्ह केला त्या ठिकाणी आपण पाहतोय किती धावा मिळतील. मात्र सिंगल की डबल. पंचांचा इशारा सिंगल. सिंगलचा इशारा येतोय. तीन बॉल दोन धावा पंचांनी दिला. तीन बॉल दोन धावांची आवश्यकता. साहिल गंगावणे स्ट्राईक वरती. कालच्या दिवसाचा हिरो ठरला होता. दोन पारंपरिक टीम एकमेकाच्या विरोधामध्ये फर्स्ट एलिमिनेटर मॅच मध्ये खेळत आहेत. यावेळेला मात्र सिंगल धाव घेईल. सामना बरोबरीत आलाय. काय घडतंय बघूया. धाव पूर्ण झाले का. यस फलंदाज बाद. फलंदाज बाद होतोय. एक धाव तरी इथे कम्प्लीट झाली आहे. दोन बॉल दुसरीला आउट झालाय. त्यांना लक्ष पाहिजे. फाऊल आहे. पंच डिसिजन काय आहे. फाऊल आहे. फाऊल आहे. ओके फाऊल आहे. चल फाऊल आहे. मध्ये दोनला दोन धावा. दोन बॉल दोन धावांची आवश्यकता. प्रेशर दबाव पुन्हा एकदा दोन्ही टीम वरती. यावेळेला मात्र बघूया. एक धाव तर कम्प्लीट केले आहे. एक चेंडू एका धावेची आवश्यकता असेल. सामना बरोबरीत आलाय. स्ट्राईक वरती संजय आयरे. जर सामना बरोबरीत सुटला तर काय घडेल. पुन्हा एकदा हाय वोल्टेज ड्रामा असेल. संजय आयरे स्वतः कॅप्टन आहेत आणि कॅप्टनची जबाबदारी कॅप्टनची भूमिका त्याला पार पाडावी लागेल. एका जागेवरती उभा सामना जिंकण्याचा इरादा असेल. साहिल गंगावणे मात्र स्ट्रगल केला. शेवटच्या बॉल वरती संजय आयरे कडे स्ट्राईक दिली. एका बॉल वरती एका धावेची आवश्यकता असेल. आपण जर पाहिलं तर आता धडधड पुन्हा एकदा वाढले. गोलंदाजावरती प्रेशर असेल. संजय आयरे. प्रेक्षकांनी मैदानात कृपया जाऊ नये. प्रेक्षकांनी मैदानात जायचं नाही. हे पाठीमागे व्हा पाठीमागे व्हा. संजय आयरेच्या विरोधामध्ये गोलंदाज सज्ज होतोय. एका बॉल मध्ये एका धावेची आवश्यकता असेल. ऑफ स्टंप द नो बॉल. श्रीरामनगर विन द मॅच. क्वालिफाय टू सेकंड क्वालिफायर. सुखदर टीमला पराजित करत या स्पर्धेचा बाहेरचा रस्ता दाखवलाय. श्रीरामनगर टेटवली संघ या स्पर्धेच्या क्वालिफायर टू साठी क्वालिफाय झाला. वेल प्ले. कॉंग्रॅच्युलेशन श्रीरामनगर टेटवली. हार्ड लक टीम सुखदर विठ्ठलवाडी 11.
कृपया कृपया पुढील सामना चालू करायचा आहे अंपायरने, पुढच्या पुढील सामना चालू करायचा आहे. नक्कीच धन्यवाद. चला धन्यवाद. येस ऍब्सोल्युटली. जे प्रिडिक्शन वर्तवलं होतं अंतरा घोडेराव त्या सांगतायत की श्रीराम नगरवीन ऍब्सोल्युटली प्रिडिक्शन इज राईट. फायनली जिंकलो. सुटकेचा निश्वास सोडला प्रेक्षकांनी देखील. तर आपण पुढील सामना सुरू होण्यापूर्वी जे चार संघ सुरुवातीला स्पर्धेतून बाहेर पडले होते त्यांना आपण चषक प्रदान करणार आहोत. सर्वप्रथम नवशी संघ या स्पर्धेत सहभागी झाला होता त्यांना सहभाग चषक आपण प्रदान करत आहोत. नवशी नवशी तर्फे कोणीतरी सन्मान स्वीकारायचा आहे. नवशी निखिल शिगवण कॉंग्रॅच्युलेशन टेटवली टीम. अभिनंदन टेटवली टीम. रुनाली कॉंग्रॅच्युलेशन टेटवली टीम. शुभेच्छांचा वर्ष हवा. यानंतर कोंडे कोंडे संघ. चला प्रतिनिधी चला. यानंतर कुटाचा कोण आपण स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल आपला सन्मान होत आहे. कुटाचा कोण टेटवली आता सन्मान होत आहे. जो कोंडे संघाचा स्पर्धेत सहभागी झाला त्याबद्दल आपल्याला आपला सन्मान होत आहे. आपला हार्दिक अभिनंदन. त्याच्याबरोबर पुढील वाटचालीची शुभेच्छा. कुटाचा कोण टेटवली कुटाचा कोण. चला प्रतिनिधी चला लवकर. कुटाचा कोण कुटाचा कोण टेटवली. चला लवकर. त्यानंतर असोन असोन संघ. सहभागी झाल्याबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन. त्याचबरोबर आपल्याला पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा. धन्यवाद. पंचाणी पुढचा क्वालिफायर टू राऊंड टेटवली विरुद्ध पाचवली हा सामना आपण सुरू करत आहोत. आता जो सामना झाला होता एलिमिनेटर राऊंड सुखदर आणि टेटवली या संघामध्ये टेटवली संघाचा विजय झालेला आहे आणि या सामन्याचा मानकरी सामनावीर पुरस्कार प्रदान होतोय. ट्रॉफी द्या. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय जो सामना सागर इदाते. याला विनंती करतो की आपण सामनावीरचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यायचं. सागर इदाते टेटवली श्रीरामनगर सामनावीर म्हणून त्याची निवड होते या सामन्यासाठी. चला नाणेफेकीसाठी चला. पाचवली टेटवली. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. सामनावीर म्हणून सन्मान स्वीकारतोय. धन्यवाद.